कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान। महाभारतामधील सगळ्यात मोठा खलनायक दुर्योधन त्या विषयावर 2 दिवस चिंतन करत होतो। आज त्याचं चिंतन पूर्ण करायचं। दुर्योधनाबद्दलचे अनेक अपसमज जे आपल्या मनात होते त्याची उत्तरं आपण पाहिली आणि एका विचित्र अशा तात्पर्यापर्यंत आपण आलो की ज्या दुर्योधनाला याच्यापुढे भारताचा सम्राट करायचा तो किमान शहाणा असावा अशी तर अपेक्षा केली जाते। ज्ञानी वेगळं, शहाणा वेगळं, बुद्धी वेगळी, अक्कल नावाची जी वस्तू असते ना ती वेगळी। तुमचे दागिने मी सोन्याचे जे आहेत ना ते पॉलिश करून देतो, द्या। त्याने दागिने दिले, हे घेऊन गेले, नाव नाही, पता नाही, काही नाही। चौकीत तक्रार केली, आमचे सोन्याचे दागिने कोणीतरी घेऊन गेला, तो पळाला। पोलीस म्हणाला, तुमचं शिक्षण किती झालं आहे? तो म्हणला, मी जज आहे। तुम्ही दागिने देऊन टाकले, पत्ता माहीत नाही त्याचा। आणि चोर पकडला, त्याला म्हणलं, तुझं शिक्षण किती? दुसरी नापास। पांडुरंग हरी वासुदेव, याला बुद्धी आहे, त्याला अक्कल आहे। पण व्यवहाराच्या दृष्टीनं अक्कल, बुद्धिमत्ता या गोष्टी तरी अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत, पण तेही जमलेलं नाही। याचं कारण, याचं कारण द्यूताच्याच वेळेला दुर्योधनाला समजलंय की गोपाल कृष्णांची अखंड कृपा यांच्या पाठीशी उभी आहे। आपण द्रौपदीची साधी विटंबना सुद्धा नीट करू शकत नाही, कृष्ण देहानी उपस्थित नसले तरी नुसतं कृष्ण नामानी तिला कवच निर्माण होतं। द्यूताच्या वेळचा तो अनुभव, वनवासात गेल्यावर दुर्वासांसारखा ऋषी यांच्या उरावर पाठवला, तो सुद्धा गोपाळ कृष्णांच्या तप मायेनं पराभूत होऊन निघून गेला, इतकं कृष्णांचं यांना कवच आहे, दुसऱ्यांदा अनुभव आला। आता तिसऱ्यांदा चूक करावी का? आणि तिसऱ्यांदा 2 वेळेला अनुभव येऊन तिसऱ्यांदा तेच केलं, ह्याला शहाणा म्हणावा का? जेव्हा गोपाळ कृष्ण स्वतः पांडवांची बाजू मांडायला हस्तिनापुरात आले, महाभारत काळातली सगळ्यात मोठी वकिली ती आहे। पांडवांचे वकील म्हणून ते आले होते, पांडवांचे दूत म्हणून ते आले होते, पण कृष्ण आलेले नसतानाही दरबारात काय चमत्कार होतो बघितलाय। कृष्ण आले तर वनवासात काय चमत्कार होतो बघितलाय, तरी दुर्योधनाचा बेत असा चाललाय की कृष्ण अनायसे त्याच्याच पावलाने हस्तिनापुरात येतोय, इथंच अटक करू। काय प्लॅनिंग आहे, हा दृष्ट काढावी बाळाची। अरे ज्याच्या नामासमोर सुद्धा तुम्ही फेके पडलात तो प्रत्यक्ष येतोय, डोक्यात प्लॅनिंग, अटकच करू कृष्णाला। आणि ऐकून ठेवण्यासारखी गोष्ट आहे, महाभारत जर पाहिलं तर समस्त कृष्ण कौरवांशी बोलणी करायला गेले तेव्हा सुद्धा ते 1 कोटी सैन्य घेऊन गेले होते, ते एकटे नाही गेले। त्यांनी आपल्या प्रत्येकाला प्रत्येक लीलेतून आदर्श दिलाय। स्वतःबद्दल उगाच नको इतकी खात्री असणं हेही संकटाला आमंत्रण आहे। आतापर्यंत जेवढे बलात्कार होतात त्याच्यामध्ये त्या मुलीचा ओव्हर कॉन्फिडन्स हे जास्त महत्त्वाचं आहे। मला एकटीला काय होतंय, काय होतंय, सारखं काय सोबत घेऊन जायचं? जिथे अशक्यच आहे तिथे ठीक आहे,
पण तोपर्यंत तिनं कोणाच्या तरी सोबतीला असणं. पुरुषांना नाही अशी अट, ते लाकडाचं कपाट आहे, मुलगी हे काचेचं कपाट आहे. कपाट कपाटच आहे, पण सांभाळायची पद्धत वेगळी आहे. गोपाळकृष्ण सुद्धा असे ओव्हर कॉन्फिडंट नाही जात, मी एकटा पुरुष, एकटा नाही, मला जेवढे शक्य आहेत तेवढे सगळे माझे सोर्सेस माझ्याबरोबर असू देत. ते मथुरेला कंसाला भेटायला गेले होते तेव्हा सुद्धा गोकुळचं सैन्य घेऊन गेले होते. अरे हम अकोले ही काफी है, हे मूर्ख असतात, हे देवाच्या तत्वज्ञानाचे द्रोही असतात. आणि असं एकेकटं जाऊन अनेक वेळेला फसलेलं असताना सुद्धा फसलो तरी चालेल पण एकटा जाईन असे हे मद नको तेवढा असलेलेही असतात. गोपाळकृष्ण सैन्य घेऊन गेलेत, सैन्याच्याही दृष्टीनं दुर्योधन त्यांना पकडू शकणार नाहीये, पण तरी सुद्धा जेव्हा प्रत्यक्ष राजसभा सुरू झाली आणि गोपाळकृष्णाने शेवटच्या टोकापर्यंत जाता जाता बोलणी केली, हे कौरवांनो, तुमचं असं ठरलं होतं 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास झाला की तुम्ही सगळं राज्य पांडवांना परत देणार, ते तुम्हाला मान्य नाही, तर मी धर्मराजाकडून एक प्रस्ताव घेऊन आलो आहे, तुम्ही 5 पांडवांच्या नावे 5 गावं द्या, तरी सुद्धा भांडण मिटवायला पांडव तयार आहेत. नाही म्हटलात तर आम्ही सांगू शकतो आता भांडण मिटवायला तुम्ही तयार नाही म्हणून भांडण होणार आहे. भारताचं राज्य कुठे आणि 5 गावं कुठे, फक्त 5 गावं एवढं राज्य तुम्ही आम्हाला द्यावं. आणि ते ऐकल्यानंतर दुर्योधन जे म्हणाला, भर सभेत त्याचं वक्तृत्व चांगलं होतं आणि माणसं तो काय बोलला त्याच्यावर फार भाळतात. बोलला काय महत्वाचं नाही, आधी वागला काय. वक्तृत्व पाठ करून कोणी छान बोलेल? आणि त्याने कृष्णालाच ऐकवलं, अरे सुईच्या रे अक्रबर मृत्यिका राही माझ्या राज्याची तीही नाही देणार काही, राज्य नाही मिळत मागून, राज्य नाही मिळत मागून, मागून हो जास ज्ञान घ्याव जिंकून जी, घ्याव जिंकून जे जे, अरे सुईचार 11 वर मृत्यिका राही माझ्या राज्याची पाही नाही देणार काही, राज्य नाही मिळत मागून, मागून हो जास ज्ञान घ्याव जिंकून जे जे, घ्याव जिंकून जे जे, घ्याव जिंकून. राज्य भिकाऱ्यासारखी मागून मिळत नसतात, जिंकायची असतात. कृष्ण म्हणतात, दुर्योधना तू म्हणतोस हे, आपण कधी जिंकलत? आपण कुठे जिंकलायत? जुगाराच्या डावात का होईना, मागूनच मिळवलत ना. शेवटचा पर्याय म्हणून गोपाळकृष्ण म्हणले, धृतराष्ट्रा, दुर्योधन म्हणतोय सुईच्या टोकावर राहील एवढी ही जमीन मी द्यायला तयार नाही, याला तू मान्यस? अरे नेन तुरे ने, एकच प्रश्न, मान्य आहेस का? नसील तर मला आज्ञा दे, मी दुर्योधनाला बंदी करतो आणि हा बाजू विषय बाजूला करू. आत्ता दुर्योधनाला इथे बंदीवान करणं मला सहज शक्य आहे, इतकी फौज घेऊन कृष्ण आलेले आहेत मुळात. बरं, सर्व दरबार समजतोय की हा अहंकाराने बोलतो आहे, याच्यात न्याय नाही,
गोपाल कृष्ण मला बंदी करणार असं म्हटल्याबरोबर दुर्योधनानेच आज्ञा सोडली, तू काय मला बंदी करू शकतोस, माझ्या द्वारपालांना मी आधीपासून सिद्ध केलंय, बंदी करा त्या यादवाला. आणि सगळ्या बाजूनं द्वारपाल जेव्हा आले तेव्हा गोपाल कृष्णाने आपलं रूप असं भव्य असं भव्य असं भव्य असं भव्य असं भव्य आणि असं दिव्य उभं केलं दरबारात, की त्याच्यातून येणारे उष्णतेचे आणि ऊर्जेचे किरण सैनिकांना स्पर्श करायला काय बघायला अशक्य झालं. एखाद्या प्रखर दिव्याचा झोत डोळ्यावर पडल्यावर जशी अंधारी येते तशी अख्ख्या दरबाराच्या डोळ्याला अंधारी येऊन उभी राहिली. अरे सैनिक त्याच्यापर्यंत धावत येऊच शकत नाहीत, स्पर्श करायला गेले तर विजेचा झटका बसावा तसा यातनामय अनुभव येऊन वाकडे तिकडे आडवे पडतायत. हजारोच्या संख्येनं तुझे सैनिक मला स्पर्शही करू शकत नाहीत आणि मी पांडवांच्या बाजूनं आहे आणि तरी तुला पांडवांना जिंकण्याची आशा आहे. असं साक्षात जे रूप उभं राहिलं दुर्योधनाला विदुर सांगतोय, बघ अरे हे भगवंताचं दर्शन दुर्मिळ आहे. योग्यांना साधू संतांना कित्येक तपस करून सुद्धा हे मिळत नाही, ते फुकटचं तो तुझ्या दरबारात प्रगट झालाय. पण तो भीष्माला दिसू शकला, नीट विदुराला दिसू शकला, यांना फक्त प्रकाशापलीकडे काही दिसलंच नाही. डोळे दिपून गेले, डोळे दिपून गेले, दुर्दैव एकच होतं, मन नाही दिपलं. बाह्यरूपाच्या मत्सराचा काय उपयोग, अंतर बदलायला हवं ना. मन दिपलं नाही, बुद्धी दिपली नाही, पण साऱ्या दरबाराने विजयाची आशा सोडली. हे एकच प्रकरण पांडवांपाशी असेल तर काय आपण जिंकणार, आपण ज्याला बघू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, असा गोपाल कृष्ण म्हणजे रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग सदार मावा सदार मावा माझा मानस भूत जय जय रमारमण श्रीरंग जय जय रमारमण श्रीरंग जय जय रमारमण श्रीरंग. अरे बघ 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 दुर्योधना काय कोडे गोपाल कृष्ण त्रिभुवन सुंदर रूप देखुनी त्रिभुवन सुंदर त्रिभुवन सुंदर त्रिभुवन सुंदर रूप देखुनी त्रिभुवन सुंदर रूप देखुनी लज्जित होय अनंग लज्जित होय अनंग भक्तजनांच्या कीर्तन रंगी भक्तजनांच्या कीर्तन रंगी रंगनाथ होत जय कमलावर तो करुणाकर तो 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 कमलावर जलधर श्यामल जलधर श्रीरंग 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 श्रीरंग
भगवत दर्शनाने ही फरक पडत नाही असला दगड म्हणजे दुर्योधन। ही घटना होऊनही गोपाळ कृष्ण परत गेले। आपल्याला आश्चर्य असं वाटतं की पांडवांचा पक्ष न्यायाचा असतानाही त्यांच्याकडे सातच अक्षवणी सैन्य का आलं आणि कौरवांकडे अकरा कसं झालं? काही लोकांना वाटतं की भारताचं बहुमत त्यांच्याकडे होतं का काय? बहुमतामुळे किंवा कौरव जास्त चांगले होते, जास्त लोकप्रिय होते म्हणून त्यांच्याकडे अकरा अक्षवणी आले? नाही। याचं उत्तर महाभारतातलं लक्षात ठेवा। पूर्वीच्या काळी, महाभारताच्या काळी भारतामध्ये एक अत्यंत घाणेरडी पद्धत होती। ती घाणेरडी पद्धत म्हणजे जो पहिल्यांदा बोलवायला येईल त्याच्या सैन्यात जायचं। अत्यंत घाणेरडी पद्धत। आणि दुर्योधन असा विचित्र होता की कृष्णाशी बोलणं चालू आहे त्याच्या आधीपासूनच कृष्ण येतोय तेव्हाच त्यांनी अनेक राजांना युद्धासाठी बोलवण्याला आपले दूत पाठवले होते। ही सभा झाल्यानंतर पांडवांचं ठरलं, आता शिल्लक राहिलेले फक्त पांडवांना मिळतील। अकरा अक्षवणी आलेले कौरवांचे प्रेमी नाहीत हे आधी बोलवायला आले, एवढ्याच एका मूर्खपणासाठी ही माणसं त्यांना अडकली। आणि हीच गोष्ट साधण्यासाठी दुर्योधन कृष्णाकडे अर्जुनाच्या आधी आला। कारण ही पद्धत होती, राक्षस फास्टच असतात, भक्तांचीच बोंब आहे। जाऊ जाऊ काय मरले का ते फास्ट फॉरवर्ड। फक्त दुर्योधन येताना दिसला, कृष्ण जागेच होते। ऐक, आता हा जर आपल्याला पहिल्यांदा बोलवायला आला तर नियमाप्रमाणे मला ह्याला यस म्हणावं लागेल। काय करावं? उपाय एकच, आडवे पडले आणि पांघरून घेतलं। घोरासुराचे आख्यान अध्याय एक। सेवकाने सांगितलं महाराज झोपलेत, उठवता येणार नाही, उठले की भेटतील, बसूया तोपर्यंत। इकडे तिकडे फिरतोय दुर्योधन, कुठे बसूया? सेवकही तयार हो, कृष्णाच असतो तालमीत तयार झालेला। त्याने आसन आणलं आणि कृष्णाच्या पायाशी ठेवलं, बसा इथे आपण। पायाशी हेच तर हवं आहे आता, तुम्हाला कुठं हवं तिथं बसा। ते उचललं दुर्योधनाने आणि डोक्याशी येऊन बसला। काही काळामध्ये अर्जुन आला, अर्जुनाने विचारच केला नाही, आसनाचीही गरज नाही, पायापाशी बसलाच खाली। अर्जुन आलेला पाहिला मग देवाने डोळे उघडले। हो ना, या आळशी भक्तांची अशी वाट बघत बसावं लागतं, येत आहेत हे आधी आले मेले ना लवकर येत जा ना कधी, तुला काय रथ मिळत नाही का काय नाही आहे, आळस भरलाय आयन बसले आयन बसल्या बरोबर जांभळी दिली आणि उठून बसले। उठल्यावर पायाचा माणूस पाहिला दिसतो। अरे अर्जुना कधी आलायस? मागणं ते म्हणले, हो शुकशुक मी आधी आलोय, मी आधी आलोय। आता नियमात कशी पळवाट काढायची ते कृष्णच जाणे। ते म्हणले, काय आहे, तू जरी आधी आला असलास तरी मला आधी हा दिसलाय, त्यामुळं आधी हा विचार करायचा असेल तर हा आधी दिसलाय, मग तू दिसलायस। पण त्यातूनही दुर्योधना तुझा धाकटा भाऊ आहे ना अर्जुन, तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, मग धाकट्या भावाला आधी संधी दिली पाहिजे। मी असं करू का, माझ्या मदतीचे मी दोन भाग करतो, माझं सैन्य शस्त्रासकट एका भागात आणि मी निशस्त्र एका भागात, यातला कुठला भाग चालेल? दुर्योधन प्रपंचिक उपाधी, तो पंच ह्या विषयामध्येच विचार करणार, निशस्त्र कृष्णाला घेऊन करायचे काय? शस्त्र असकट सगळे मिळाले म्हणजे विजय, विजय मिळाला म्हणजे पैसे, पैसे मिळाले म्हणजे पंचविषय,
विचार बाकीचा केलाच नाही, तोंड उघडायच्या आतच सांगितलं जरा थांबा, कारण कृष्णाला तीही भीती, या येडेने मला मागितला पाहिजे ना, नाही हे फार शहाणे नाही आहेत आमचे सगळे, समजा हे चुकलं तर सुधारायला एक संधी पाहिजे म्हणून सांगितलं, दुर्योधना तू नंतर बोल, आधी अर्जुनाला बोलू दे तुला काय हवंय, मी का सैन्य, आता चुकून अर्जुनाचं सैन्य म्हटलं असतं तर सुधारायला संधी आहे आता कृष्णाला. देव म्हणाले देवाची कृपा, त्याने देव मागितला नाही कृष्णा शस्त्र नसलं तरी चालेल पण तू पाहिजेस, पुष्य योग्य निर्णय घेतलेला आहे, आता उरलेलं तुझं, दुर्योधन ते मागणार होताच पण गडबड व्हायची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळं अर्जुनाच्या आधी येऊन बुद्धीनं मला घेऊ बघशील तर बुद्धीचा डाव बुद्धीनं थांबवेन, शक्तीचा डाव मला अटक करायला आलास माझ्या आत्मशक्तीनं तो डाव थांबवेन, दुर्वासाच्या योगशक्तीचा वापर करून डाव केलास माझ्या योगशक्तीनं डाव थांबवेन, जसा डाव तसा थांबवेन, इतकं करू नये हे वापरायचं बंद नाही हो, ऐन युद्धाच्या धकाधकीमध्ये या पठ्याला भीती वाटू लागली. दुर्योधन तसा निर्भय होता, एक मिनटं मी व्यासांनी काय लिहिलंय ते सांगतो, त्याला भीती वाटू लागली कशाची, भीम जो गदेचे तडाखे मारेल ते एखाद्या वेळी मला सहन नाही होणार, मग हे सहन करायला उपाय एकच आहे, माझा देह वज्राचा झाला पाहिजे, ही युक्ती कोण सांगेल, आमच्यातले शहाणे होतेच, ते म्हणले शत्रू ज्यांनी प्रबळ होईल अशी युक्ती सांगणारे भारतात अनेक महात्मे आहेत, त्यातला एक युधिष्ठिर असाच महात्मा आहे, स्वतःच्या देशाचं किती नुकसान होईल हा फार विचार तो करणार नाही पण तुझं कल्याण होईल हा उपाय नक्की सांगेल, म्हणून ते अशा मूर्खांना महात्मे म्हणतात आमच्याकडं, तेव्हा तू जाऊ शकतोस, शत्रूला आशीर्वाद आणि घरच्या लोकांच्या ढोंगणावर लाथ हे महात्म्यांचं लक्षण आहे, जा तू, त्यांचं तत्वज्ञानच असतं शत्रूवर प्रेम करावे, पण शत्रूवर प्रेम करावे या वाक्याचाच उलटा अर्थ असा की आपल्या लोकांशी शत्रुत्व करावे. सिद्धू प्रकरण शत्रूवर प्रेम करावे ना, काय पाकिस्तानचे सैनिक काय आपलेच आहेत, सगळी गुप्ती गोष्ट सांगून टाका मित्रांना, म्हणजे भारताशी वैर करणं आहे ना, आपल्यांशी वैर केल्याशिवाय शत्रूशी प्रेम कसं कराल, राजकीय युद्धाचा विषय चाललाय हा, कौटुंबिक भांडणाबद्दल मी बोलत नाही आहे, फॅमिली कोर्ट वेगळं असतं, फॅमिली कोर्टाची पुस्तकं वेगळी, हे आपण वेगळ्या सुप्रीम कोर्टाचा विचार करतोय, देशाच्या युद्धाचा विषय चाललाय. आणि धर्मराजाकडे आला, धर्मराजाने उपाय सांगितला, तो म्हणाले मला नक्की उपाय माहिती आहे की तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये ताकद आहे, तिनं आयुष्यभर डोळे झाकून घेतलेत, त्या डोळ्याने तिनं जर तुला पाहिलं तर तुझा अखंड देह वज्राचा होणार आहे, सांगितलं कोणी, आमच्याच लोकांनी. त्यांनी गांधारीला संपर्क केला, कारण प्रत्येक दिवसा आड सुट्टी होती, दिवस जरी 18 असतील तरी युद्ध 36 दिवस आहे, प्रत्येक दिवसा आड सुट्टी आहे, कारण पडलेली प्रेत रथ हत्ती घोडे हे सगळे बाजूला गेल्याशिवाय पुढचं युद्धच नाही करता येणार, त्यामुळे एक दिवस तुम्हाला सुट्टीच घेणं भाग आहे, हे भागवतातल्या कथांच्या हिशोबानुसार प्रमाणे पण सिद्ध झालं आहे की 36 दिवस युद्ध झालं जवळजवळ, ती मधली सुट्टी होती, गेले गांधारीकडे, आई असा असा उपाय धर्माने सांगितला आहे, तिला पण विश्वास धर्म खोटं बोलणार नाही म्हणजे हे खरं असणार, उद्या सकाळी ये, तुझा देह वज्राचा करायचा असेल तर अंगावर कापडाचा एकही तुकडा ठेवू नको, अंगावर कापड न ठेवता म्हणजे काय हे फार विस्तार करून सांगायला नको, असा ये. पण गोपालकृष्णांचे गुप्तहेर फक्त कुरुक्षेत्रात नाहीत, हस्तिनापुरात पण आहेत. हस्तिनापुरातल्या लोकांनी
बातमी कळवली, कृष्णा गंमत होणार आहे, हो का? मस्त. त्या दिवशीच्या रात्री भगवंताने तिथे येऊन आपला उपाय तयार करून गांधारीकडे जाणाऱ्या जिन्यावर बसून राहिले. दुर्योधन आंघोळीला गेला, सर्व वस्त्रांचा त्याग केला, तसाच चालत घरी आला. पहाटेची वेळ कोणीच बघणार नाही अशा वेळेला साधारण हा प्रवास चालू होता. जिना चढायला पायरीवर टाकला, भगवंताचा रंगच असा मस्त, अंधारात दिसणारच नाही. कोणाच्या तरी मांडीवर पाय पडला. कोण आहे? मी कृष्ण बसलोय. तू इथे कसा? आम्ही सगळीकडे. तुझ्या कल्याणासाठी आलो रे, तुझ्या कल्याणासाठी आलो. का? कशी रे तुम्ही राज्य करते, शत्रूवर इतका विश्वास ठेवतात? तुला काय धर्म वेडा वाटला? धर्माने तुझा परस्पर काटा काढायचा डाव केला. अहो, जो युद्धाचं नेतृत्व गेली 10 दिवस करतो आहे तो काय भावळट आहे का? त्याने मुद्दामच तुला तो उपाय सांगितला. अरे दुर्योधनात तुला नातवंड आहेत, या वयाचा तू, एवढ्या वयाचा आपला मुलगा बिना कपड्याचा जर समोर येऊन उभा राहिला तर आईला राग येऊ शकतो. आणि ज्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड तेज आहे तिनं डोळ्याची पट्टी सोडली आणि तुला असा विचित्र पाहिला आणि तिला राग आला की त्याची तीव्रता वाढणार, आईकडूनच तू भस्म होशील. शत्रूवर एवढे कसे विश्वास ठेवता तुम्ही? काय पॉलिटिक्स शिकलायत का वशिलेनी पास झालात? त्यांनी सांगावं तुम्ही ऐकावं? हो, धर्मने सांगितलं. अहो, धर्म तुझा प्रतिस्पर्धी आहे. युद्धामध्ये प्रतिस्पर्ध्याला असं सांगतील का? पटतंय रे कृष्णा, मग काय करू? उपाय आणलेला आहे. फुलांची चड्डी आणलेली आहे. ही फुलांची चड्डी घालून नाहीपाशी जायचं. या चड्डीची नाडी नाभीपाशी आहे आणि ही चड्डी गुडघ्यापर्यंत आहे. कळली काय? हो, मग 3/4 जन्म झाला. गुडघ्याच्या खालपर्यंत चड्डी आहे आणि नाडी नाभीपाशी आहे, पूर्ण पायापर्यंत चड्डी नाही. अरे वा, तुला फुलांची चड्डी पण करता येते. आम्हास वनमाळी म्हणतात. त्यामुळे काय काय शिकायचं, रिकामा जाऊ निधी क्षण, त्यातला प्रकार आहे. फुलांच्या चड्ड्या शिवण्यापासून सगळं शिकलो बाळा. तुमच्याच चांगल्यासाठी द्यावं लागतं. आणि समजा तुझ्या मातेनं गांधारीनं तुला विचारलं, तुझ्या अंगावर कपडा आहे का? काय उत्तर देशील? सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही कधी. कपडा आहे का? नाही. काय आहे? फुलं आहेत. हे कपडे आहेत का? नाही. तिनं काय विचारलंय? कपडा आहे का? त्याला सत्य उत्तर काय? नाही. बघ, मी तुझ्या सत्याची किती काळजी घेतोय. खरं बोलायचं, अजिबात खोटं बोलायचं नाही. पण फुलं आहेत हे कशाचं उत्तर आहे? मग तुझ्या शरीरावर काय आहे ह्या प्रश्न विचारला तर पुढे सांगता येईल फुलं आहेत. एवढा तू फुल आहेस ना. कुठल्याही प्रश्नाला कुठलंही उत्तर नाही द्यायचं. कपडा आहे का याचं उत्तर फुल असं होतं का? नाही. कुठल्या शाळेत शिकला प्राथमिक? मग काय आहे? मग फुलं आहेत असं म्हणताय. मग तू विचारलं तर बोलू ना. पण आत्ता काय ती विचारणार? कपडा आहे का? हो. मग काय म्हणायचं? कपडा नाही. खरं बोलायचं का नाही? हो. वा कृष्णा, तुझ्यामुळं किती बरं झालं. तेच पाहिजे मला, हेच पाहिजे. बुद्धीला उत्तर, बुद्धीला. कपटाला उत्तर, कपटानं. भारताचा तेव्हा ऱ्हास झाला जेव्हा राजपूत राजे शौर्याने लढत होते पण कपट्यांशी कपट करत नव्हते. त्यामुळे ते लढायचे पण विजय नाही मिळायचे. हिंदूंना परत विजय मिळायला लागला तो शिवाजीराजांच्या काळापासून. का? तर शिवाजीराजांनी पहिल्यांदा गोपालकृष्णांच्या या चरित्राचं अनुकरण सुरू केलं. शस्त्राशी शस्त्र हे बरोबर आहे पण कपटाशी कपट हेही शस्त्र. कपटाशी कपट. तू कपटाने देह वज्राचा करतोयस ना, मग मी कपटाने काय करायचं ते करतो. माझा उद्योग करायचा तो
त्याला ती अर्धी चड्डी घातली, ते जाऊन गांधारी समोर उभं राहिलं प्रकरण. गांधारी म्हणली कपडा आहे का, हा म्हणला नाही. तिनं पट्टी सोडली, पट्टी सोडल्यावर ती बघते, तिला म्हणली गोलगोल फिर, गोलगोल फिर, गोलगोल फिर, म्हणजे एवढंच वजनाचं नको व्हायला, इकडं पण होऊ दे. अशा रीतीनं झालं, डोकं झालं, कपाळ झालं, कान झाले, गळा झाला, मान झाला, पाठ झाली, छाती झाली, दोन हात झाले, खाका झाला, बागल्या झाल्या, अमुक झालं, पोट झालं, आणि गाठ. हे काय घातलंयस असं गांधारीनं नाही विचारलं. महाभारतात स्वच्छ वाक्य आहे, तिनं पहिला प्रश्न विचारला, कृष्ण कुठे भेटला. काय खात्री आहे सगळ्यांना, हा उपद्व्याप जर कोणी करू शकत असेल तर बुद्धीला, त्याच ताकदीनं बुद्धीनं उत्तर देणार, तुला कृष्ण कुठे भेटला. आग आग नाही, वाट लागली तुझी. आता पायापर्यंतचा देह वज्राचा झाला, गांधारीनं डोळे परत बांधून घेतले, मात्र सांगितलं तुझ्या मांड्या कमकुवत, तुझ्या मांड्या नाही वज्राच्या झाल्या. नाही पण गदा युद्धामध्ये मांडीवर गाव करायचाच नसतो, कमरेच्या खाली मारायचं नाही, हा युद्धाचा नियमच आहे. तेव्हा ती भीती नाही आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष भीमाचं दुर्योधनाचं युद्ध सुरू झालं, तेव्हा भीमानी प्रचंड गदेशी प्रहार दुर्योधनाच्या अंगावर केले, पण काही यातनाच होऊ शकत नव्हत्या, वज्रदेह झाला होता, त्याच्यावर काही परिणामच होत नाही. लक्षात आल्यानंतर भीमानी हळूच दृष्टी भगवंताकडे वळली, काय प्रकार चाललाय. आता प्रत्यक्ष काही सांगता येण्यासारखं नाही, तिथूनच खून केली. वा भीमा, शाबाश शाबाश पठ्या, शाबाश 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 रे मेरे पठे, लढो. हे कळत होतं भीमाला, म्हणून बरं झालं. नाही ते तिथनं विचारायचं, हे म्हणजे काय. शाबास शाबास शाबास. आणि मग त्याने तो डाव केला, उडी मारून मी डोक्यात गदा मारीन असा आविर्भाव केला. आता समोरचा जर उडी मारणार असेल तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही उडी मारली पाहिजे, ह्या गदेतला डाव आहे. मग हवेमध्ये दोन गदांची टक्कर होईल, तू खाली आणि वरती गदा, असं होणार नाही. भीमाने फक्त आविर्भाव केला, मी उड्डाण करतो आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुर्योधनाने उड्डाण केलं, त्याच्या मांड्या सरळ अशा टप्प्यात आल्या. गोल गदा फिरवून त्याच दिशेच्या दोनही मांडा मोडल्या, खाली पडला. भीमा, नियम मोडून वागलास, आयुष्यभर नियम मोडणाऱ्यांसाठी एकदा नियम मोडणं हा धर्म आहे. मी परवा हा विषय झाला आहे, सिग्नल तोडून पळणाऱ्या माणसाला पकडण्यासाठी पोलिसनं सिग्नल तोडणं हा धर्म आहे. सगळ्यांना फसवणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याला फसवणं हे पुण्य आहे. आणि दुर्योधना, तू स्मरण शक्ती शून्य आहेस. अरे 13 वर्षापूर्वी भीमानं तुझ्या देखत प्रतिज्ञा केली होती, मी मांड्या फोडणार आहे. माझ्या भक्तांनी केलेल्या प्रतिज्ञा कशा पूर्ण करायच्या, त्याची ही जबाबदारी माझ्यावर असते, त्याची जबाबदारी माझ्यावर असते. तू एवढा अपमान केलास दुर्योधनास, पण तरी सुद्धा भीमानं मी तुझ्या मांड्या फोडीन एका वाक्यापलीकडे कधीही त्याची सुवाचा वाईट केली नाही. उलट, वनवासात तू अडकलेला असताना तुला चित्रसेन गंधर्वाच्या तावडीतून सोडवायला भीम आला. भले धर्माच्या सांगण्यावरनं आला असेल, पण आला आला. तुझा अहंकार दुखावला की तू वडिलांचा अपमान करतो, तुझा अहंकार दुखावले की तू भावांचा अपमान करतोस, भीष्मांचा अपमान करतोस, काकाचा विदुराचा अपमान करतोस. तुझ्यापेक्षा दसपट ताकद असलेले भीम अर्जुन थोरल्या भावाचा एका अवाक्षरानं कधी अपमान करत नाहीत. म्हणून दास होण्यासाठी नम्रवाचा आणि सुवाचा ही शक्तीच्या बरोबरीनं किती महत्वाची. आणि इथे धर्मराजाचं उत्तर सांगतो की दुर्योधन हा विषय पुरे. ज्याने आयुष्यभर मद मत्सर आणि स्वार्थबुद्धी आणि प्रपंच एवढाच चिंतनाचा विषय केला, त्याचा आयुष्याचा शेवट किती भयान,
सगळे भाऊ तर गेलेच, पण दुर्योधनाचे सर्व पुत्रही गेले, दुर्योधन निर्वंश गेला. असा प्रापंचिक सतत विचार करून मदमत्सर करशील तर आज ना उद्या भविष्य हे असेल हे व्यासांना दाखवायचं आहे. असं नको वागूस, समाजाचे आशीर्वाद मिळव. धर्मराजाला जेव्हा त्याने विचारलं, धर्मा आत्ता भीम वागला तो अधर्माने नाही वागला? आणि धर्मराजासारख्या युधिष्ठिराने पण उत्तर दिलंय, आयुष्यभर आम्ही धर्माने वागलो आणि यातना भोगल्या. म्हणून आज मी भीमाला सांगितलं होतं, आयुष्यात एकदा तरी धर्माने नको, देवाने सांगितलंय तसा वाघ. आयुष्यात एकदा तरी देवाने सांगितलाय तसा वाघ, सगळ्या गोष्टी निवारण करायला तो समर्थ आहे. रणांगणावरती आपले सगळे आप्तेष्ट आपल्या नावाने हंबरडा फोडून रडत असताना त्या करुण ध्वनीला ऐकत दुर्योधनाला स्वतःची जीवन यात्रा संपवावी लागली. वेड्या, नको या मदमत्सराच्या मागे जाऊ, नको या स्वार्थीपणाच्या मागे जाऊ. आपणही तुम्हाला असं वाटत नाही का? कसं या दुर्योधनाला घरच्या लोकांचं मार्गदर्शन चांगलं मिळालं नाही. जर भीष्माचार्याने छान त्याच्यावरती वचक ठेवला असता तर तो बिघडला नसता. मग भीष्मांसारख्या माणसाने दुर्योधनावर किंवा धृतराष्ट्रावर आपला वचक, अण्णा हजारांच्या आंदोलनाप्रमाणे लोकपाल अशी पदवी घेऊन यांना का नाही आपल्या सद्गुणाच्या पथावर आणलं? भीष्मांना असं काय त्रास आहे की यांना सद्गुणी करता येत नाही? वही तो सस्पेन्स आहे जो कल खुलनेवाला आहे. उद्याच्या सस्पेन्सपासून महाभारतातलं सगळ्यात प्रदीर्घ आयुष्य आहे ते भीष्मांचं आहे, देवव्रताचं आहे. भीष्मांच्या आयुष्यातले काही टप्पे पाहत पुढे जाऊ आणि भीष्मांना अशी काय विवशता होती म्हणून ते हे थांबवू नाही शकले, विवशता पाहू. आणि त्याचबरोबर या भीष्मांचे पुढच्या इतिहासात अनेक अवतार झालेत, देवाच्या अवतारासारखे नाही, या भीष्मांसारखे वागणारे पुढचे म्हणजे अवतार असं धरून चालू आपण. असे जे अनेक अवतार झाले ज्यांना कृष्णचरित्राचं अनुकरण करणाऱ्या शिवाजी राजांना तोंड द्यावं लागलं, असे तिकडचे भीष्म इकडचे कृष्ण भक्त, अशांचा संघर्ष या देशाला कशा तऱ्हेनं वेगळ्या इतिहासाची कलाटणी देणारा ठरला, हा सगळा ऐतिहासिक संदर्भ आणि पुराणाच्या पुराव्यासह उद्याचा विषय मांडू. आज उद्या कीर्तन 6 वाजता, 6:30 नाही, उद्या 6 ते 7:30 या दृष्टीनं तो विषय जाहीर झाला. आज 8:30 वाजले पण घाबरू नका, उद्या काही 8:30 वाजणार नाही. उद्या वेळच्या वेळी संपवी नाचा विषय आपल्याला पूर्ण करायचा होता म्हणून थोडासा आपला वेळ त्याच्यामध्ये गेला, हरकत नाही. आरतीसाठी उभे राहूया आज छान.